परभणी शहर हे दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले शहर। राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथं विद्यार्थी शिकायला येत असतात। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात तर देशातून आणि देशाबाहेरील विद्यार्थी इथे येतात। मात्र सध्या या शहराला भीषण पाणी टंचाईनं ग्रासलंय आणि त्याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय। पाणी नसल्यामुळे अभ्यासही होत नाही, मनस्थिती राहत नाही, त्यामुळं बाकीचे पण काही अडचणी येतात। आंघोळीला पाणी नसतं, टॉयलेटला जायलाही पाणी नाही। अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी हॉस्टेल सोडून गेलेले आहेत आणि जे लांबगावचे आहेत तेच इथं राहिलेले आहेत, जसे की कराड, सावरगाव, मेट, हे लांबगावचे जे आहेत तेच विद्यार्थी इथं आहेत आणि जे आसपास जवळगावचे आहेत ते सध्या गावाहून येणं जाणं करतायत। भरपूर मित्र आमचे पण गावी परत गेलेले आहेत। आता आमचं गाव दूर असल्यामुळे आम्ही इथं शिक्षणासाठी राहिलेलो आहे। ही स्थिती आहे परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या वसतिगृहांची। या महाविद्यालयात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, डीफार्म, बीफार्म, पदवी पदव्युत्तर शाखांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात। इथे एकूण 4 वसतिगृह आहेत, त्यापैकी 2 वसतिगृह पाण्याअभावी बंद पडली आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपलं घर गाठावं लागलंय। पाण्यामुळेच हॉस्टेल आता सोडण्याची वेळ आली। एक अशी वेळ आली होती की म्हणजे हॉस्टेल बंद होणार होतं, पण सरांना आम्ही रिक्वेस्ट वगैरे केली आणि सर असे बोलले की टँकरने पाणी पुरवठा वगैरे करायचा। हंडावर पाण्यासाठी परभणी शहरात मोठं दुर्भिक्ष निर्माण झालंय। विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सुद्धा हा दुष्काळ उठलाय। मराठवाड्यातला दुष्काळ आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सुद्धा उठू लागलाय। परभणी शहरातली अनेक वसतिगृह ही पाण्याअभावी बंद पडलेली आहेत। अनेक विद्यार्थी ज्यांना घरून अपडाऊन करणं शक्य आहे, जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या जवळचे आहेत, अशा विद्यार्थ्यांना सक्तीचे शाळा प्रशासन महाविद्यालयाच्या वतीनं आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी घरून अपडाऊन करावं, त्यामुळं अनेक वसतिगृह ही बंद पडलेली आहेत। अनेक विद्यार्थ्यांना पाणीच मिळत नसल्यामुळं जारचं पाणी विकत घ्यावं लागतं आहे आणि हा अधिकचा भूर्दंड विद्यार्थ्यांना भरावा लागतोय। हा दुष्काळ विद्यार्थ्यांच्या खरंच शिक्षणावर तर उठते की काय, असाच प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय। व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय देशमुखसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।